लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसलेल्या महायुतीनं आता चांगलीच धास्ती घेतल्याची चर्चा आहे. विरोधकांच्या कथित फेक नेरेटिव्हच्या विरोधात आता महायुतीनं सोशल मीडियावर दंड थोपटले. विरोधकांना जशास तसं उत्तर देण्यासाठी महायुतीचे नेते, आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळेच आता सोशल मीडिया आर्मी बनून तयार झाले. 2024 या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला साधारणपणे 45% आपल्याकडे 55% महाविकास आघाडीच्या बाजूनं राहिलं. जनमत बनवण्याचं काम हा मीडिया करीत असतो. भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियाला महायुतीनं किती गांभीर्यानं घेतलंय हे स्पष्ट होत आहे. ठाण्यात नुकताच पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात गणेश नाईक यांनी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचं महत्त्व समजावून सांगितलं. या मेळाव्यात भाजप नेत्यांनी सोशल मीडियाचं महत्त्व अधोरेखित केलंय. सभा आणि संवाद यात्रा आणि एकत्रितपणे महायुतीचा एकच नारा आपल्याला सर्वांना द्यायचा आहे आणि या यात्रेचं नाव असेल एकजूट महाराष्ट्राचे अभियान विकासासाठी आणि कल्याणासाठी. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, एकजूट महाराष्ट्रासाठी अभियान विकासासाठी आणि कल्याणासाठी. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं फेक नेरेटिव्ह पसरवला असा आरोप महायुतीकडून सातत्यानं केला जातोय. त्यामुळे महायुती आता सोशल मीडिया आर्मी तयार करत असून महायुतीचे कार्यकर्ते, नेते, आमदार, पदाधिकारी सगळेच सोशल मीडियावर सिटीजन रिपोर्टर बनून मवियाच्या प्रचाराला जोरदार प्रत्युत्तर देणार आहेत. महायुतीकडून सोशल मीडिया ग्रुप तयार केला जाईल. चांगले वक्ते, मुद्देसूद मांडणी करणाऱ्यांना सिटीजन रिपोर्टरची जबाबदारी देण्यात आली आहे. महायुतीचे नेते, आमदार सिटीजन रिपोर्टर होतील. सिटीजन रिपोर्टर आपापल्या भागातल्या समस्या मांडतील, विरोधक विकास कामात कशी आडकाठी आणतात हे सांगतील, विरोधकांनी मतदारसंघात कोणती कामं केली नाहीत याचा आलेख मांडतील. निवडणुकीत महायुती सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करणार आहे. ऑगस्टपासून महायुतीच्या सोशल मीडिया आर्मीचं काम सुरू होणार आहे. राज्यात सर्वत्र महायुतीचे मेळावे सुरू आहेत. या प्रत्येक मेळाव्यात महत्त्वाचा विषय असणार आहे तो म्हणजे सोशल मीडिया आर्मी. जे काही फेक नरेटिव्ह पसरवलं जाते माध्यमांच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असेल, याला जर काउंटर करायचं असेल तर सोशल मीडियाची आमची असलेली टीम सुद्धा महायुतीची यांनी सुद्धा समन्वयाने काम करावं हे अशा प्रकारच्या सुद्धा सूचना आम्ही सर्वांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे निश्चितच आगामी येणाऱ्या विधानसभेला पुनश्चा महायुतीचा झेंडा हा विधानसभेवर पडतो. आजच्या युगात सोशल मीडिया म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. सोशल मीडियामुळे एका रात्रीतून एखादा स्टार होतो तर एखादा देशोधडीला लागतो. या सोशल मीडियाची ताकद महायुतीनं पुरती ओळखली आहे आणि या सोशल मीडियाचा वापर आता महायुती युद्धपातळीवर विधानसभा निवडणुकीत करणार आहे. त्यामुळे आगामी काळात सोशल मीडियावर जोरदार खडाजंगी पाहायला मिळणार आहे यात शंका नाही. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.